उरणमधील यशश्री शिंदे या युवतीची निर्घुण हत्या झाल्याची मानवतेला कलंक लावणारी घटना नुकतीच घडली होती. त्या दिवंगत यशश्री शिंदेच्या घरी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी भेट घेऊन शिंदे कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी मंत्री रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय विभागातर्फे यशश्री शिंदेच्या कुटुंबियांना 8,25,000 सांत्वनपर मदत आणि रिपब्लिकन पक्षातर्फे 1,00,000 मदत लवकरच देण्याचे आश्वासन दिले. तर यशश्री शिंदेच्या हत्येचा खटला जलदगतीने न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, तसेच यशश्री शिंदे यांचे वडील कंत्राटी कामगार असून तिला 2 बहिणी आहेत, त्यातील मोठ्या बहिणीला समाज कल्याण विभागातर्फे तातडीने चांगली नोकरी मिळवून देण्याची सूचना रायगड जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांना दिले. यशश्रीच्या मारकऱ्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी मागणी केली. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे, प्रमोद महाडिक, राहुल डाळिंबकर, प्रभाग कांबळे, संजय गायकवाड, डॉ प्रकाश शेंडगे, प्रकाश कमलाकर जाधव, सुमित मोरे उपस्थित होते.